लाचखोरी प्रकरणात अटक केल्यानंतर अलिबागच्या तहसीलदार मिनल दळवी यांच्या घराची झडती घेण्यात आली असता त्यांच्याकडे तब्बल 60 तोळे सोने आढळले आहे. त्याचप्रमाणे 18,000 रोकड जप्त करण्यात आली असून त्यांच्या मुंबई येथील घराची झडती घेण्यासाठी एक पथक रवाना झाले आहे. तेथेही घबाड हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अलिबाग तालुक्यातील कोळगाव येथील बक्षीसपत्राने दिलेल्या जमिनीच्या सातबाऱ्यावर नाव चढवण्यासाठी तहसीलदार दळवी यांनी तक्रारदार यांच्याकडे 3 लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर 2 लाख देण्याचे ठरले. तसेच ही रक्कम त्यांनी हस्तक राकेश चव्हाण यांच्याकडे जमा करण्यास सांगितले होते. रायगड बाजारसमोरील एका दुकानात हस्तकाने ही रक्कम स्वीकारली. यावेळी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्याला रंगेहात पकडले. या प्रकरणी चव्हाणसह दळवी यांना अटक करण्यात आली असून या दोघांना विशेष सत्र न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.